इंटरनॅशनली कितीही फिरून आलो तरी आता फायनली आपल्या घरी आलो ना, तर आता आमची अजून आम्हाला खूप भीती वाटते की आता लोकांना कसं वाटणार आहे आणि लोक काय प्रतिक्रिया देतील. तर हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे, कारण मला जितूबरोबर कायमच काम करायचं होतं आणि कुठल्याही कलाकाराला ती एक संधी हवी असते जिथे तू किती छान काम केलंस, तू किती चांगली दिसलीस, किती चांगल्या प्रोजेक्टचा भाग झालीस हे सगळ्यांना ऐकायचं असतं. आणि माझ्यासाठी ही संधी चालून आली आणि मला ते काम मिळालं याच्यासारखं दुसरं काही छान असू शकत नाही असं मला वाटतं. आणि 2 वर्ष वाट पाहिली आहे त्यामुळे आता तर अजूनच एक्साइटमेंट आहे की आता फायनली गोदावरी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि आय होप तो लोकांना आवडेल. हां म्हणजे हे कसं आहे ना, घर आहे ना, जसं आता इंडस्ट्रीत काम करताना आज जे काही इथे घडतं आहे की किती छान ट्रेलर होतं किंवा काय, तरी माझं हे सगळं झाल्यावर आईला फोन असणारच आहे की तुला कसं वाटलं. तर ते आहे हे इंटरनॅशनली कितीही फिरून आलो तरी आता फायनली आपल्या घरी आलो ना, तर आता आमची अजून आम्हाला खूप भीती वाटते की आता लोकांना कसं वाटणार आहे आणि लोक काय प्रतिक्रिया देतील. एकतर सगळे कलाकार ज्यांच्याबरोबर मी काम केलं ते त्यांच्यात एक स्कूल आहे आणि फक्त मग ते अभिनयाचं नाही म्हणत आहे मी, माणुसकी म्हणून पण आणि माणूस म्हणून पण त्यांचा जो वावर आहे ना, म्हणजे विक्रम गोखले सर त्यांना काहीच गरज नाही आहे कोणाला विचारायची की मी कसं करू आणि मी काय करू, पण ते निखिलला ना लहान बाळासारखे बोलून बोलून विचारायचे की मी आता हा सीन आहे ना तर मी हे असं करून बघू का, ए निखिल एक घे ना माझ्यासाठी अजून मी वेगळं काहीतरी करून दाखवतो. तर ना मी ऑब्व्हियसली मी त्या सगळ्यांमध्ये लहान आणि तशी नवखी असल्याकारणाने मी फक्त ऑब्झर्व करत होते की हे काय करतायत कसं करतायत. आणि मला वाटलं हे म्हणून मोठे आहेत सगळे कलाकार, कारण ते दुसऱ्या कोणाला तू कसं आत्ता आलायस का, तू नवीन आहेस का, हा झोनच नाही आहे त्यांचं. स्वतःवर मी नीट करतो आहे का, एकदा मला मी परत करू का, हा झोन आहे ज्याची गरजच नाही आहे. नीनाताई पण मी बरोबर केलं का, निखिल एकदा आपण परत करूया का, आपण वाचूया का, रिहर्सल करूया का. आणि जितू म्हणजे जितूबद्दल मला सांगायचं अख्खा एक मोठा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल खरंच अगं, कारण जितू इतका प्रेमळ आहे, इतका प्रेमळ आहे ना की त्याच्या आसपास काम करताना असं होतं की सगळा अनकम्फर्टेबलनेस जो आहे किंवा भीती जी आहे एन्झायटी आहे ते सगळं निघून जातं आणि असं होतं की तो कॅरेक्टर असतो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आत्ता हा जितू नाहीच आहे, हा निशिकांत आहे आणि हा माझा नवरा आहे आणि हा कम्फर्ट तो त्याच्याकडनं आलेला कम्फर्ट आहे. आणि कॅप्टन ऑफ द शिप आहेच, म्हणजे निखिल इतकं प्रिसाईज आम्हाला गोष्टी सांगायचा आणि त्याने ते वातावरण इतकं सुंदर क्रिएट केलेलं असायचं ना की तिथे गेल्यानंतर एक कसं आता मी काय करू वगैरे हा झोन नसायचा, सगळे शांत असायचे. आणि शांत म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण नाही म्हणते मी, ते घर एक कॅरेक्टर होतं. मग मला कायम असं वाटायचं की ही गौतमी कुठे बसत असेल, समजा ती नवऱ्याची वाट बघत बसली असेल तर ती कुठे बसत असेल, ती कशी बसत असेल, ती गाऊन कसा पकडत असेल, हे आपोआप व्हायचं, काही अभ्यास करायला लागायची गरज नाही. पण ही जादू आहे सगळ्या एकत्र काम करणाऱ्या माणसांची, कारण सगळे सिन्सिअरली काम करायचे. त्यामुळे मी ते खूप शिकले की ही मोठी माणसं म्हणून मोठी आहेत, कारण ते माणूस म्हणून मोठे आहेत आणि अत्यंत सिन्सिअर.